माढ्यातील पिग्मी एजंटच्या मुलानं स्पर्धा परीक्षेत यश मिळवत थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे यानं कोणतीही ट्युशन्स लावली नव्हती. आपल्या मुलाच्या अंगावर खाकी येणार असल्याने आई वडिलांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमान वाटू लागला आहे. लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत त्याने राज्यात 24वी रँक पटकावून 340 पैकी 251 गुण हासिल केले. दुसऱ्या प्रयत्नात अक्षयला हे यश मिळाले. विशेष म्हणजे अक्षयने कसलेही कोचिंग क्लासेस न लावता त्याने स्वतः अभ्यास सेल्फ स्टडी करीत यश मिळवले आहे. शहरातील शुक्रवार पेठेत वास्तव्यास असलेले औदुंबर गायकवाड हे गेल्या 20 वर्षापासून मणकर्णा पतसंस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करीत कुटुंबाला आधार देत आहेत. आई सविता या शिलाई कामातून मुलाच्या शिक्षणाचा व कुटुंबाच्या संसाररूपी धाग्याला टाके घालत आहे. आपल्या मुलाने मोठा अधिकारी व्हावे असे स्वप्न प्रत्येकच आई वडिलांना असते. असे स्वप्न औदुंबर व सविता यांना होते. ते स्वप्न अक्षयने जिद्दीच्या बळावर मिळवले. त्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाची किनार दिसून येऊ लागली आहे. आपली घरची प्रतिकूल परिस्थिती असल्याने कोचिंग क्लासेसचा पर्याय न स्वीकारता स्वतः अभ्यास करून देखील यशोशिखर गाठता येते हे अक्षयने कृतीतून दाखवून दिले आहे. अक्षयचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण माड्यात तर महाविद्यालयीन सांगोला येथे झाले. आमच्या कष्टाची जाण ठेवत अक्षयने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश मिळविले याचा खूप मोठा आनंद झाला आहे असे मत अक्षयच्या आई वडिलांनी बोलताना व्यक्त केले.